आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलग्यात महिलांनी घेतला स्वच्छतेचा ध्यास, सार्वजनिक शौचालय आणि परिसरात स्वच्छता मोहीम. सदलगा येथील डॉक्टर आंबेडकर नगरातील महिलांनी नगरपालिकेच्या दुर्लक्षाला कंटाळून स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचा ध्यास घेतला आणि स्वच्छता मोहीम राबवली. येथील डॉक्टर आंबेडकर नगरातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली होती. नगरपालिकेचं मात्र नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांना परिसरातील आणि शौचालयातील दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत होता. या परिस्थितीमुळे येथील महिलांनी एकत्रित येऊन स्वतः स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आणि स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी या महिलांनी शौचालय साफ करून परिसरातील झाडे झुडपे काढून परिसरात ही स्वच्छता केली. नगरपालिकेच्या आरोग्य विभागावर यापुढे अवलंबून न राहता अशी स्वच्छता मोहीम नियमित राबवण्याचाही या महिलांनी निर्णय घेतला. शहरात स्वच्छता समितीच्या वतीने पुरुष मंडळी महिन्यातून 3 ते 4 वेळा या ठिकाणी स्वच्छता करतात. मात्र आता येथील महिलांनीही स्वच्छता मोहीम राबवून आम्हीही पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले. शहरातील सर्वांनीच असा स्वच्छतेचा ध्यास घेतल्यास शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास वेळ लागणार नाही अशा शब्दात या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या स्वच्छता मोहिमेत माया नंदे, शोभा नवले, सुनीता नवले, अनिता माळगे, रेशमा, ज्योती नवले, सुनीता कांबळे यांच्यासह असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.